संगमनेर तालुक्यातील अंभोरे धरण 16 सप्टेंबर रोजी दुपारी पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या दमदार पावसाने धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले पिंपळगाव देपा रणखांबवाडी या परिसरातील डोंगरावर चांगलाच पाऊस झाल्याने गेल्या 15 दिवसापासून पाण्याची आवक वाढली होती. आज अखेर धरण तुडुंब भरून सांडव्याद्वारे पाणी बाहेर पडले. हे पाणी देव नदीच्या माध्यमातून अंभोरे गावांसह पिंपरणे डिग्रस मालुंजे कनोली कनकापूर या लाभक्षेत्रातील गावांना वरदान ठरलंय. सर्वसाधारण 1968 दरम्यान संगमनेर येथील भूमिपुत्र महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री म्हणून स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांच्या अथक प्रयत्नाने अंभोरे येथे अर्धा TMC धरणाची निर्मिती केली. या कामी स्वर्गीय त्र्यंबकराव भाऊसाहेब देशमुख अंभोरकर परिवाराचा मनाचा खूप मोठेपणा दाखवून धरणासाठी लागणारे स्वतःचे क्षेत्र दिले. आज 30 ते 40 एकर क्षेत्र हे देऊन अंभोरे गावचे उत्तरदायित्व स्वीकारले. अंभोरे धरण उशिरा का होईना पूर्ण क्षमतेने भरल्याने बळीराजा सुखावलाय. धरण तुडुंब भरले आणि शेतकऱ्यांनी पाणी पाहण्यासाठी धरण परिसरात ये जा सुरू केली आहे. नयनरम्य अशा निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे धरण निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. दिवंगत पाटबंधारे मंत्री बी जे खताळ पाटील यांच्या कार्यकाळात या धरणाची उभारणी झाली आहे. या लघु प्रकल्प धरण समवेत ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे जनक ठरलेले आहे. बी जे खताळ पाटील यांची 16 सप्टेंबर रोजी पुण्यतिथी होती. याच दिवशी अंभोरे धरण भरल्याने तालुक्यात पुण्यतिथी साजरी करताना अनेकांनी योगायोग असल्याचे म्हणत स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांना अभिवादन केलंय. पर्वत रांगेमध्ये अतिशय दुर्गम अशा डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं अंभोरे गाव आणि ह्या गावामध्ये अतिशय मागासलेपणा आणि दुर्गम असा परिसर असल्यामुळं आणि पाण्याची कमतरता असल्यामुळं या गावामध्ये शेती करणं हे शक्य नव्हतं. अशा वेळेला येथील शेतकरी हा तालुक्यावर तालुक्याच्या बाहेर जाऊन मजुरी करणं याला मुख्य पसंती दिली आणि मजुरीवरच कुटुंबाची उपजीविका करू लागली. त्यामुळे शेती असूनही शेती करता येणं शक्य नव्हतं. का? तर त्याला पाणी नव्हतं. परंतु महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संगमनेरचे भूमिपुत्र आदरणीय स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांना पाटबंधारे मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग या अंभोरे गावासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांचं कृपाक्षेत्र या अंभोरे गावावर झालं आणि त्यांच्याच काळामध्ये सन 1958 ते 1959 दरम्यान या धरणाची निर्मिती झाली. या धरणाची निर्मिती झाल्यामुळे जो 72 दुष्काळ पडला या 72 दुष्काळामध्ये निसर्गाची कृपा झाली आणि धरण तुटुंब भरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा या धरणामध्ये साठला गेला. याच पाण्यावरती अंभोरे गावाची शेती अगदी सुजलाम सुफलाम झाली. जे शेतकरी बाहेर तालुक्यात जाऊन इतरांची शेती मजुरीची कामं करायचे ती शेतकरी स्वतःची शेती करू लागले आणि त्यामुळे अल्पावधीतच एक दुर्गम असलेलं गाव विकासापासून वंचित असलेलं गाव या गावाला एक चांगली दिशा मिळाली आणि धरणाच्या वरती पिंपळगाव देपावरून येणारं पाणी हे फॉलच्या रूपाने पडतं खाली. चोंडी फॉल म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून जिल्ह्यातून लोक येतात तो चोंडी धबधबा बघण्यासाठी. ते एक अंबोरे गावच्यासाठी प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे. आणि धरणामध्ये बाळासाहेब देशमुख आंबोरकर साहेबांचा जुना प्राचीन वाडा आहे. तो वाडा धरण भरल्यानंतर तो वाडा पाण्याखाली जातो. पूर्वी असे सांगतात की जेव्हा धरणाचं काम चालू असताना संपूर्ण गाव इथं कामासाठी यायचं. पूर्ण गावाचा रोजगार इथं उपलब्ध व्हायचा गावाला. पण धरण भरल्यामुळे पूर्ण गावाची शेती बागायती झाली. बागायत झाल्यामुळे रोजगाराचा प्रश्न निघाला. गाय धंदा असेल दूध धंदा असेल तो वाढला. ऊसाची पिकं घेतली जातात. टोमॅटो फ्लावर यासारखी पिकं घेतली जातात जेणेकरून लोकांची आर्थिक सुबत्ता वाढलेली आहे. आज हे आमच्या अंभोरे धरणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला लोकल म्हणजे पिंपळगाव म्हणजे पहिलं घारगाव म्हणजे त्या याच्यापासून पाणी येत होतं. पण ते आता मध्ये तो मध्ये रोड झाल्यामुळं पाणी तिकडे जाता नाही तर माऊलीच्या त्या याच्यामधून पिंपळगावच्या वरून पाणी येतं. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वर्ष जेवढा पाऊस होईल तेवढं पाणी आमच्या धरणाला येतं आणि या धरणामुळं आसपासचे 4-5 गावं आणि आमच्या गावाला मोठ्या प्रमाणात या धरणाचा फायदा होतो. आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबोडकर साहेब असं रणजित दादा देशमुख असं यांच्या पुण्याने आज हे धरणं झालेलं आहे. कारण त्याची पूर्ण शेती या धरणामध्ये गेलेले आहे आणि त्याच्यामुळं आमचं गाव म्हणजे आता आमच्या गावाला 2-3 वर्षे भीतीने आणि 2-3 वर्ष आमचं गाव
एकदम सुजलम सुफलम होईल आणि त्या या गावामुळं या पाण्यामुळं मालुंचा असेल, बिग्रासा असेल, कोणुल्या असेल, पिंपारणा असेल, या चार पाच गावाला या धरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा आहे. तसेच कोळवाड्याच्या पण काही इथले भाग आहे का त्याला पण या धरणाचा मोरावा जातो आणि तिकडे त्यांच्या विहिरींना पण या धरणामुळे चांगल्या पद्धतीत पाणी राहतो. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष भालेराव, पिंपरणे.